वर्गमैत्री कधीच न तुटणारा ठेवा. माजी मुख्याध्यापक एटी कबाडे यांचे प्रतिपादन. लालबहादूर हायस्कूल मध्ये माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात. शाळेमध्ये मिळालेले संस्कार विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवण्यासाठी प्रेरणादायी असतात. आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर शाळेतले मित्र आठवत असतात. वर्गमैत्री कधीच न तुटणारी असते असे प्रतिपादन लालबहादूर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक एटी कबाडे यांनी केले. माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळावा प्रसंगी ते बोलत होते. लालबहादूर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय कवठेगुलनच्या सन 1994-95 इयत्ता 10वी आणि सन 1996-97 12वीच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. या स्नेहमेळामध्ये स्वागत आणि प्रास्ताविक नंदा जगताप यांनी केले. यावेळी शाळेतील गुरुजन माजी मुख्याध्यापक एटी कबाडे, एसटी कबाडे, जेडी जगताप, एनबी पाटील, पीपी पाटील, एसएल पाटील, एमएम सनबे, आरआर पिंपळे, एनडी धुमाळे, एडी कुम्मे, बीजी राजमाने, एस ए शहापुरे, एम ए जमादार, धनपाल राजमाने, सौ एस जे महामुनी, बी आर गडगे, बी आय शेख यांच्यासह शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सत्कार विद्यार्थी आणि विद्यार्थिनींच्या हस्ते पार पडला. यावेळी सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. अनेकांना आपल्या भावना मांडताना अश्रू रोखता आले नाहीत. त्यात आदर्श शिक्षक म्हणून या भागात माझा सत्कार त्यांनी केला होता आणि हा चौथा सत्कार. पण त्या तिन्ही सत्कारापेक्षा मला हा सत्कार महत्वाचा वाटतो. त्याचं कारण असं, कारण 21 वर्षानंतर माझे विद्यार्थी माझ्यासमोर आले. कधीही न दिसणारे विद्यार्थी केव्हाही मला भेटतात, कधीतरी भेटतात, ओळख करून देतात, बोलतात. माझी एक अपेक्षा होती की मी बोलण्यापूर्वी माझ्या सगळ्या विद्यार्थ्यांची आणि विद्यार्थिनींची ओळख व्हावी. ते कुठं काय करतात, ते आता कुठं सर राहतात याची माहिती मिळावी. पण ज्यावेळी मी निमंत्रण पत्रिका पाहिली त्यावेळी त्यात मला समजलं की हा कार्यक्रम झाल्यानंतर सगळ्यांचा ओळख, सगळ्यांची ओळख करून देणार आहेत. काय हरकत नाही म्हटलं, त्यावेळी तरी सगळ्यांची ओळख होईल. पण आल्या आल्या मला दोघींनी विचारलं, सर मला ओळखता काय? ज्या वेळेला तुम्ही माझ्याकडे होता त्यावेळी तुम्ही अतिशय लहान होता, आज मोठ्या झाला, तुमच्याबरोबर तुमची मुलं आहेत, आज मला ओळख सापडणार का सर? आणि त्यामुळे मी सदा सांगतो, चेहरा आठवतो पण ओळख सापडत नाही. आणि मग ते ओळख करून देतात, मी आलमुरे आहे, मी जगताप आहे, असं मग ओळख करून देतात ते, मी कुंभोजी आहे. म्हणजे मला किंवा आमच्या सर्व शिक्षकांची परिस्थिती ही असते की शाळेत असताना मुलं लहान असतात, त्यावेळी आम्ही त्यांच्यावर संस्कार घडवत असतो, शिकवत असतो. शिक्षणाबद्दल मी आज काहीही बोलणार नाही, कारण 40 वर्ष तेच काम करत आलो आहे. परत तुम्हाला तेच सांगून आपल्या शिक्षणाचाच उद्धार करत बसायचा. आणि तुम्ही कंटाळ म्हणाला, आयुष्यभर तुम्ही हेच आम्हाला शिकवलं आहे आणि आता पुन्हा तेच सांगायला लागलाय. म्हणून मी शिक्षणाबद्दल काही बोलणार नाही, काही अनुभव तेवढे सांगणार आहे. काही विद्यार्थी आणि विद्यार्थिनी, आत्ताच मी सांगितलं की रस्त्यात भेटले की तिथल्या तिथं डॉक्टर असू देत, वकील असू देत, शिक्षणाधिकारी असू देत. माझे विद्यार्थी शिक्षणाधिकारी आहेत, डॉक्टर आहेत, वकील आहेत, परंतु जिथं ते भेटतील तिथं ते पायात स्टँडवर असू देत, रस्त्यावर असू देत, गाड्या उभा करून नमस्कार करतात. त्यावेळी इतकं भरून येतं की मी काय मिळवलं, हे भरपूर मिळवलं. पैसा मिळवला नाही, बाकीच काही मिळवलं नाही, पण हे जे मी मिळवलंय हे सगळ्यात चांगलं मिळवलंय. आज मला प्रत्येक माणूस काही ठिकाणी मला असं विचारतात, माझी प्रकृती बघून माझे विद्यार्थी माझ्यापेक्षा जरा वयस्क दिसतात. आणि त्यामुळे म्हणतात, तुम्ही त्यांचे विद्यार्थी काय, ते तुमचे विद्यार्थी. मग मी सांगतो त्यांना, व ते सांगतात मी त्यांचा शिष्य आहे म्हणून. उदाहरण सांगायचं तर एक सांगतो, मजरेवाडीचे चेअरमन. लालबहादूर मधील माजी विद्यार्थी 21 वर्षानंतर एकत्रित पुन्हा शाळेत भेटले. त्यावेळी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी आपल्या बद्दलचा परिचय करून दिला. आणि त्याचा मला इतका मोठा लाभ आहे या शाळेचा, ते मी सांगू शकत, म्हणजे थोडक्या शब्दात सांगू शकत नाही.
रामचंद्र मगदूम, आता सध्या शुभांगी महादेव गडगे. मी मिरज या ठिकाणी अंबाबाई तालीम संस्थेच्या काही मद करमरकर विद्यालयात गेली 12 वर्ष अध्यापनाचं काम करते. या कार्यक्रमामुळे सर्व गुरुजनांना आणि वर्गातल्या सर्व मित्रमैत्रिणींना भेटण्याची संधी मिळाली, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते. किरीपाळे, सध्या जयश्री रमेश चौगुले कागल इथे राहते, मी सध्या गृहिणीच आहे. या कार्यक्रमाने सर्वांना भेटण्याची मला जी संधी मिळेल त्याबद्दल तुमचे धन्यवाद. सर्व शिक्षकांना माझा नमस्कार. मी भारत मारुती गुरुवर राहणार गणेशवाडी. मी इथं 11वी 12वीला 1996 ला 12वी माझं झालं. मी अर्थशास्त्र विषयातून MA माझं शिक्षण झालेलं आहे. सध्या माझं गणेशवाडी इथं कापड दुकान आणि महाई सेवा केंद्र आहे. माझी पत्नी इथं आलेली आहे, ती प्राथमिक शिक्षिका आहे. सध्या सगळं व्यवस्थित आहे. विदेका सुभाष कुंभोजे, आता लग्नानंतरचं नाव आहे विदेका मनोज मालकापुरे. मी हाऊस वाईफ प्लस LIC एजन्सी करते. आता आहे, आता म्हणजे व्यवस्थित आहे त्याला. आणि ह्या शिक्षण इथं मी 10वीपर्यंत शिकले, माझं शिक्षण BCOM झालेलं आहे. आणि पहिला शाळेत आहे ते माझं सीमा पवन, सीमा लिंगरात अलगोरे. मला सर्वांना हे सांगायचं आहे की तुमच्याकडून सगळे व्यवस्थित मी म्हणजे शिक्षण मी घेतलं आहे आणि तसंच मला परतपर्यंत आणि जुन्या आठवणी येतात आणि माझा अकरावी 12वी दोन्ही शिकत केली. आता देशिंगला म्हणजे कोटेमुखा तालुक्यात दिले मला मोहन सुनीता मोहन चौगुले. आणि हार्डवेअर इलेक्ट्रॉनिक हार्डवेअरचं शॉप आहे, त्यात मी जाते. आता धर्मवतीला असते नीता चंद्रकांत कोळके म्हणून. माझं 12वीपर्यंत शिक्षण इथं झालं. आता राहायला धर्मगुतीला असतं. मी भोपाळ नरके, लग्नानंतर माझं नाव सविता संजय पाटील. माझं 5वी ते 10वीपर्यंत शिक्षण इथं झालेलं आहे. आणि या शाळेने जे मला संस्कारांची शिस्त लावली आहे ती आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही. आणि सगळ्यांनी पाहावं इतकं कदम. 10वीपर्यंत शिक्षण इथं झाले. मी तिकडलं नाव शैलजा प्रदीप जाकलेकर, कवते प्राणमध्ये राहतो. नमस्कार. शहापुरे, आत्ताचं माझं नाव आहे ज्योती मनोज पाटील. मी मिरज इथे राहते. आज मला कळालं की शिक्षक होण्यासाठी किती स्टॅमिना लागतं, कारण जेव्हा मी स्वतः हिस्ट्रीची टीचर झाले तेव्हा कळलं. कारण आमच्या वर्गात आता जे आहेत ते फक्त 35 ते 40 विद्यार्थी, मग हे सर किती मोठे असतील की आमच्यासारखे विद्यार्थी हँडल केले त्यांनी. माजी विद्यार्थ्यांच्या ओळख परेडनंतर गुरुजन आणि विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे बसून स्नेहभोजनाचा लाभ घेतला. माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळाव्याची सांगता संगीत मैफिलीने झाली. यावेळी जुन्या नव्या गाण्यांनी माजी विद्यार्थी मंत्रमुग्ध होऊन गेले होते. माजी विद्यार्थ्यांच्या या स्नेहमेळाव्याची सांगता झिंगाट या गाण्याने करण्यात आली. स्नेहमेळाव्यातील आठवणींचा ठेवा घेऊनच माजी विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाची सांगता केली. मानकारी न्यूज साठी कवटेगुलनहून सुनील संगपाळ. Thank you.
Nandana, Bo, Nandana, Kak. Dengar, Nandana, Nandana. Aku tinggal ke sore.